विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या नववीच्या गणित भाग एक या प्रकरणातलं पहिलं प्रकरण सुरू करणार आहोत संच. आता संच म्हणजे काय हे समजून घेण्याआधी मी तुम्हाला काही वस्तू दाखवतो. बघा या ठिकाणी हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे पेनांचा गठ्ठा. त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय वेगवेगळ्या किल्ल्यांचा एक ठिकाणी बांधलेला हा किल्ल्यांचा जोडगा. तसंच हे फ्लॉवर पॉट आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं ठेवलेली आहेत, याला आपण फुलांचा गुच्छ असं म्हणू शकतो. तर ही जी सगळी उदाहरणं आपण बघितली या सगळ्या उदाहरणामध्ये जे घटक आहे फुलं असतील किंवा किल्ले असतील, तर या सर्व समूहातील घटकांना आपल्याला निश्चित असं नाव देता येतं आणि या सर्व समूहांना आपण संच असं म्हणू शकतो. बघा फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पेनांचा गठ्ठा, याला आपल्याला विशिष्ट नाव देता येतं म्हणून याला म्हणतो आपण संच. आता समजा तुम्ही एक टोपली घेतली आणि त्या टोपलीमध्ये किल्ल्या काही किल्ल्या ठेवल्या, सफरचंद ठेवले, त्याच्यानंतर अजून तुम्ही दुसऱ्या वस्तू ठेवल्या आणि त्या टोपलीतल्या जे घटक आहेत त्याला आपल्याला जर नाव द्यायला सांगितलं तर आपल्याला ते विशिष्ट नाव देता येणार नाही म्हणून आपण त्याला संच म्हणू शकत नाही. परंतु या सर्व आपण जी उदाहरणं पाहिली या सर्व उदाहरणामध्ये आपल्याला एक विशिष्ट वस्तूचा त्या ठिकाणी समावेश होता म्हणून आपण त्याला संच असं म्हणू. आता बघा संचाची व्याख्या जिथे आपण करता येईल आपल्याला ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला आपण संच असं म्हणू. त्या घटकात त्या समूहातले जे घटक आहेत ते अचूक आणि नेमकेपणाने सांगता आले पाहिजे, जसं पेनाचा गठ्ठा, फुलांचा गुच्छ या पद्धतीने. आता संच दर्शवण्यासाठी आपण इंग्रजीमधल्या मोठ्या लिपीतले ए बी सी डी इत्यादी अक्षरं वापरून संच आपल्याला दर्शवतात. आता त्यानंतर अजून काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी वर्षातील महिने, सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आणि जळगाव जिल्ह्यातील तालुके. आता ही जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये वर्षातील महिने आपल्याला निश्चितपणे सांगता येतील जाऊ की वर्षामध्ये किती आणि कोणते महिने असतात, तर आपल्याला हे सांगता येईल की वर्षामध्ये 12 महिने असतात, त्या 12 महिन्यांची नावं आपल्याला निश्चित सांगता येतात म्हणून वर्षातील महिने हा संच आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, आता या ठिकाणी सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आपल्याला सांगता येतील का, तर तुम्ही म्हणाल तुम्ही वेगवेगळे उदाहरण द्या की विराट कोहली, सचिन तेंडुलकर असे आपण वेगवेगळे उदाहरण देऊ, परंतु त्यांनाच सर्वोत्कृष्ट का म्हणायचं, त्यांच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट खेळाडू असतील का. अनेक खेड्यांमध्ये असे खेळाडू लपलेले असतात परंतु त्यांना संधी न मिळाल्यामुळे ते पुढे येत नाही म्हणून मग ते सर्वोत्कृष्ट नाहीत का. म्हणजे सर्वोत्कृष्टची जी व्याख्या आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते, ती आपल्याला निश्चित सांगता येत नाही म्हणून सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू हा जो आहे या ठिकाणी उदाहरण हे आपण संच याला म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातील तालुके, आता जळगाव जिल्ह्यामध्ये किती आणि कोणते तालुके ही गोष्ट आपण निश्चितपणे सांगू शकतो म्हणून जळगाव जिल्ह्यातील तालुके हा आपल्याला याला संच असं म्हणता येईल कारण याच्यातले घटक आपण अचूक आणि निश्चितपणे सांगू शकतो. तर या पद्धतीने अजून तुम्ही वेगवेगळी उदाहरणं लिहून घ्या आणि ते संच त्या ठिकाणी तुम्ही त्याला संच म्हणू शकता किंवा संच म्हणू शकत नाही अशा पद्धतीचं टिपण त्या ठिकाणी माहीत करून घ्या.